नमस्कार मंडळी. तुमच्या चेहऱ्यावरच्या हास्याचं रक्षण करण्याचं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी घेऊन आलोय तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आज रक्षाबंधन. तुम्हा सगळ्यांना हास्य जत्रेच्या संपूर्ण टीमच्या वतीनं रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर मंडळी, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. ज्यांच्या टॅलेंटला कसलंच बंधन नाही अशा आपल्या सगळ्या हास्यरथी महारथींचं. त्याचबरोबरीनं स्वागत आहे. आजच्या दिवशी बहिणीला भावाविषयी जितकं कौतुक वाटतं त्यापेक्षा जास्त प्रेमानं आणि मायेनं आपल्या हास्यरथी महारथींचं कौतुक करणाऱ्या आपल्या दर्दी हास्यरसिकांचं, अर्थात बोल्ड बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर, खट्याळ मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, जगातून करोना नाहीसा होईल पण खरात काकूंच्या घरात येणारा गौऱ्या नावाचा व्हायरस काही थांबणार नाही. तर मंडळी, हास्याची बाधा घडवायला पुन्हा एकदा तुमच्या समोर येत आहेत फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे, कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि भांडुपची वसंत सेना निखिल बने. खरात काकू, ओ खरात काकू, हाय का खरात काकू, ओ खरात काकू, मी कधीच उभा दारात काकू, ओ खरात काकू, हाय का बसला घरात चरत काकू, ओ खरात काकू. या गौऱ्यांनी ना वात आणलाय नुसता, लवकर या, याच्यावर आधी एक लस शोधा. काय आहे, थांबा एक मिनिट, टेम्परेचर बघू द्या. 3025 बीपीच्या गोळ्यात. कशाला कांदा का, का तुम्ही बेशुद्ध पडल्यावर तुम्हाला शुद्धीवर आणायला. एक मिनिट, मी का बेशुद्ध पडेन, मी नाही सांगू शकत. अरे सांग ना. नो नो, आय एम फीलिंग नर्वस. सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश कशाला आलास सांग. मी जे सांगेन ना ते ऐकल्यानंतर तुमचं काळीच फाटेल, अटक पण येऊ शकतो कदाचित, आणि आमच्या सगळ्यांच्या पायाखाली जमीन हलेल तुमची सोडून. बघायचं, हा बघायचं तुम्हाला. ओके स्वीटी, कोण कोण ट्विटी स्वीटी बंड्या. माझा बंडे कुठे, माझा बंडे कुठे, माझा बंडे कुठे, मला एकटीला टाकून माझा माझा बंडे कुठे गेला, माझा बंडे कुठे, माझा बंडे. बने तुझा बंडा कमी आणि मांडे जास्त हालतात. बंड्या एक मिनिट, ही बंड्या कोणाला म्हणते? मी नाही सांगू शकत. सांग ना. आय एम फीलिंग व्हेरी बॅड. अरे सांग ना, सांग ना, सांग ना. फ्रेश. ही बंड्या कोणाला म्हणतीये? खरात काकांना. ही खरात काकांना बंड्या म्हणते? येस, मी आयुष्यभर त्यांच्या बंड्या धुतल्या तरी माझी हिंमत नाही झाली त्यांना बंड्या म्हणायची. पण हे बंड्या का म्हणते? कारण हेच आहे खरात काकांच अफेअर, हेच बाहेरच अफेअर. गौऱ्या काकू हसतायत,
त्याने आपल्याला पकडलं बहुतेक लवकर थांब थांब आपल्याकडे मास्टर स्ट्रोक आहे दोन मिनिटं सिरियस काकू हसतात तू स्वीटीच्या रूपात आम्ही आहे ना बंड्या काय काकू खूप हसताय अरे कसं शक्य आहे यांना घरातच उरक नाहीये 11-11 वाजेपर्यंत लोळत असतात ते बाहेर जाऊन अफेअर कुठे करणार काका सकाळी 11 वाजेपर्यंत का झोपतात याचा कधी विचार केलाय नाही काका रात्रभर चॅटिंग करतात हो करतात हिच्या सोबत चॅटिंग करतात काल काकांनी हिला अश्लील मेसेज केले ते मेसेज हिच्या नवऱ्याने बघितले हिला कुत्र्यासारखा मारला घराच्या बाहेर काढला अनिल अनिल नाही नाही सांभाळ स्वतःला स्वीटी मला माहिती आहे तू तुझ्या नवऱ्याला खूप घाबरते मला माहिती आहे अशीच रडत बसलेली आपल्या जिन्याखाली मी गेलो म्हटलं हे बाय कोण तर तू स्वीटी स्वीटी काय झालं स्वीटी काय झालं काय स्वीटी आता काय खाऊ स्वीटी स्वीटी काय झालं ते तर सांग महिने मला सगळी घटना सांगितली माझ्या पायाखाली जमीन हल्ली म्हटलं हे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्राला कळण्या अगोदर हिला आपल्या घरी घेऊन जाऊया कारण तिथे थोरात बाई उभी होती हो मी म्हटलं नाही ऐकलं मी म्हटलं स्वीटी उठ चल आपल्या घरी चल चल स्वीटी आणि मग तिला मी आपल्या घरी घेऊन आलो अरे काय संबंध तू माझ्या नवऱ्याला ओळखतेस हो मी बंडेला आतून बाहेरून पूर्णपणे ओळखतो काय प्रूफ काय तुझ्याकडे प्रूफ देते ना मी बंड्याच्या कानाला केस आहेत सगळ्यांच्यात असतात वेगळं हा हा सांगते ना मी बंड्याच्या उजव्या मांडीवर चामकीळ आहे अजून सांगू डाव्या पायाचे कवऱ्या तुला कसं माहित काकांच्या पायावर चामकी येते काका कॅरम खेळायला येतात ना तेव्हा चेड्डीवर येतात मी बघितलं होतं तू फक्त स्वीटीला कॅरी कर पंड्या स्वीटी हे बघ ते रडू नको तुझं दुःख मला कळतंय रडू नको प्लीज म्हणजे तुझं खरंच आमच्या यांच्या सोबत प्रकरण सुरू आहे काकू सोडा तुम्हाला महागात पडेल कारण तिने पत्र लिहून ठेवलंय जर माझ्या जीवाचं काही बरवाट झालं तर त्याला फक्त आणि फक्त खरात काकू जबाबदार काकू सोडा काकू तुमच्या नावाचं पत्र लिहिलंय तुम्ही जबाबदार सोडा कवऱ्या सगळं हल्लं तिचं अख्खं आयुष्य हल्लंय तुम्ही काय त्या पिक्चरचे मागे लागलात स्वीटी ओके ना कवरे ही इथे कशाला आलीये कशाला आलीये काय बंड्याचं वंशज आहे माझ्या पोटात मी दोन जीवांची बाई एकटी कुठे जाणार बंड्या घ्या बघितलं गौऱ्या खरात आता गेले खरात आता गेले काय करताय नाही काकू फोन करायचा नाही या फोन नाही हा फोन नाही करायचा तुम्ही कळलं का फोन केलं काका सावध होणार कळलं मग ते घरी येणार नाहीत मग संध्याकाळी तुम्हाला रेल्वे पोलिसांचा फोन येईल बॉडी ओळखायला या मग काय करणार तुम्ही नाही मग काय करणार फोन करायचा नाही बस नाही रेल्वे खाली येऊन यांचा मृत्यू नाही झाला पाहिजे यांचा मृत्यू मी त्यांच्यावरती बसूनच झाला पाहिजे अबो मेरी शिकार आहे खरात तुम्ही या आता घरात कौर्या काय काकू काकू काय करताय नाही नाही काकू नाही थांबा अजून दोन आठवडे आपल्याला इकडे काढायचे आहेत मग सेट पाडा नाही कौर्या दोन आठवडे एक एक मिनिट मी त्यांच्यासाठी ही सगळी तयारी करते आधी त्यांना लटकवणार मग हिला फटकवणार आणि मग हिला लटकवणार कौर्या काय नाही केलं रे मी म्हणून हे झालंय नाही म्हणजे काय काय केलं यार मी त्यांच्यासाठी त्याच्यामुळे पण झालं असेल अरे गौऱ्या तुला सांगते गौऱ्या मी कॉलेजमध्ये असताना ना चवळीची शेंग होते प्रसादोग सरांनी पार्टी दिली ह्यावर माझा विश्वास आहे आणि चवळीची शेंग नो नेवर गौऱ्या जीभ कापून टाकीन तुला हे माहिती नाही कळलं तू जे बघितलंय ते विसरून जायचं कळलं
काकू 500 रुपये द्या. याला कळलंय बाहेर जाऊन सांगणार 500 रुपये द्यायचं तोंड बंद करायचं आहे. लवकर हे घे 500 रुपये हा आणि परत येऊ नको. जा चायनीची ऑर्डर दे जा. आता क्लिअर. गौरव तुझा किती आधार आहे रे मला. तू नसतास तर मी काय केलं असतं. गौरव थँक्यू सो मच. काकू हे सुद्धा माझं घर आहे. गौरव तू सांग आता काय करायचं. तू सांग मला. काकू बसा. गौरव को सोचना तू. लवकर डन. तुमच्यासाठी मी माझी जवानी कुर्बान करतोय. म्हणजे मी हिच्यासोबत लग्न करतोय. येस मी हिच्यासोबत लग्न करणार फक्त तुमच्यासाठी. तू माझ्यासाठी तुझी जवानी कुर्बान करणार. काकू तुमचं दुःख मला बघवत नाही. मी हिच्यासोबत लग्न करणार म्हणजे करणार बस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नाही नाही मी मी बंड्याशिवाय कोणाशी लग्न करू शकत नाही. मी नाही करणार लग्न. वेगळी आहेस का तू. नाही तू एकटी बाई दोन जीवारी घेऊन कुठे जाणार आहेस. अगं बाहेर लांडगे आहेत लांडगे. कळलं काय. मी तुझ्या सोबत राहणार आयुष्यभर. हा ठीक आहे. माझ्या मुलाच्या तोंडात मंचुरियन जाणार असेल ना तर मी कोणाशी लग्न करेन. मी तिच्याशी लग्न करेन. हिच्यासोबत लग्न करून काय करणार आहेस. हा मी आहे ना. हा आपण दोघं लग्न करूया ठीक आहे. थँक्यू. थँक्यू सो मच. मी काय करू तुझ्यासाठी गौरव. काय नका करू काकू. फक्त मला आशीर्वाद द्या आणि आमच्या लग्नाचा तेवढा खर्च करा. किती. 10-12 हजार रुपये येईल तेवढा करा फक्त. येस एवढाच ना. हो हो मी लगेच करते गौरव. थँक्यू. थँक्यू. अजून काही पैसे हवे असतील तर सांग. नाही नकोय मला. मला फक्त हा दर महिन्याला 5000 रुपये लागतील. कारण हे जे बाळ आहे ह्याच्या पालन पोषणासाठी मला फक्त मला नको आहे. त्या बाळासाठी मला महिना 50-60 हजार रुपये आहे फक्त. मी सगळा खर्च देते. थँक्यू. थँक्यू सो मच गौरव. लवकर द्या काकू मला ऑर्डर द्यायची आहे. हे पाया पडा ती. हो पाया पडते. द्या काकू मी ऑर्डर देतो. द्या ना लवकर. नाही गौरव राहू दे. मी हिला सवत करून ठेवते. माझी इज्जत गेली तर जाऊ दे. तू नकोस तुझी अख्खी जवानी कुर्बान करू. अरे ऑर्डर दिले नको. नाही शिव्या घालतील. नाही शिव्या घातल्या तरी चालेल. ऐका ना काकू माझ्यासोबत राहशील ना. आपण धुणं भांडं करू. आपण फिरायला जातो पण वार वाटून घेऊ. तू एका वाराला जा मी एका वाराला जाईल. आपण बहिणीसारख्या राहू. राहशील ना ग माझ्यासोबत प्लीज. दाना पैसे द्या. ऑर्डर दिले ले मारतील. लई शिव्या घालतील. गौरव एक काम कर. काय. मी तुला 500 रुपये देते. तू गुलाबाच्या पाकळ्या घेऊन ये. कशाला. हिची तरी काय चूक आहे रे. आपण हिचा हनीमून करूया. बिचारी तू चल आतमध्ये चल. कपडे. अरे मी स्वीटी नाही यार. मी मी बने बने बने. मी बने. मी बने स्वीटी नाही यार. काय काकू करताय. बने मी. हा बने. हो का म्हणजे. हा गौरव मला म्हणाला एक प्लेट मंचुरियन देतो बाई बनशील का. म्हणून मी बाई झालो. बाकी काय नाही. आयुष्य पसंत. ही प्रॉपर्टी पण त्याची आहे. मी काय नाही केलंय. खोटं सांगतोय. मी कुठे का बोलू तुला. तू बोला मला. बोलो तुला मी. तू एक प्लेट मंचुरियन साठी लिंग बदल केलास काकू. अरे खोटं बोलतो काकू. ए कधी. एक मिनिट थांब. तू बोलला मला. काय खोटं नाही. तू खोटा बोलतोय. काय सांगतो. अरे मी काय. तुम्ही दरवाजा काय लावला. कपडे काढ त्याचे काकू. हे कपडे काढ. काकू बघ तुझा मोबाईल दे. लवकर दे मोबाईल काकू. नको कपडे काढ. नको ना काकू. आता तुमचा व्हिडिओ बनवतो. काकू काय बोलताय. तू हास. हो काय. त्याच्या कमरेत हात घाल. अरे काय. तू हास. तू पण काय घालतोय. लवकर. आता वर्गणी मागायला आलास ना तर हा व्हिडिओ व्हायरल करणार आणि कॅप्शन टाकणार. मैत्रिणीचा केला घात. घातला डायरेक्ट कमरेत हात. पैसे काढ. पैसे काढ. लवकर देतो. लवकर पैसे काढ. देतो. हे घ्या. 28 रुपये. 28. तुझे काढ पैसे. लवकर पैसे काढ. शी 5 रुपये. 28-5 33 रुपये घेऊन आला होता तुम्ही इकडे. नालायकांनो निघ. लवकर निघ. तू थांब इकडे. कुठे चाललास. काकांच्या तावडीत बात है. स्त्री सौंदर्याचा आविष्कार बघायला मिळाला मला या परफॉर्मन्स मध्ये. कडक पण खूप मजा आली. वा सही बने. तुला अजून काय काय चायनीज आयटम्स आवडतात. मी ते द्यायला तयार आहे. परत मुलगी बन. बने खूप मजा आली. जेव्हा मी तुला बघितलं तेव्हा मी संपले. मी संपले. आणि तू सुंदर दिसतोयस. येस. आणि असे प्रयोग करत जा.
मजा येते आम्हाला आणि तुला पण मजा येईल. आज खरात काकूंच्या घरी कोणीतरी आलं याचा खूप आनंद झाला. गौरा अमेझिंग, तुझा कॉन्फिडन्स, तुझं टायमिंग, तुझी एनर्जी याची जितकी दाद द्यावी तितकी कमी आहे. गॉड ब्लेस यू. वन ए अमेझिंग, फारच सुंदर. म्हणजे खरात काका आणि काकूंचा संसार कित्येक वर्षापासून चालू आहे आणि त्याची आत्ता काय स्टेज आहे इथंपर्यंत डिटेलमध्ये तू सगळं पोर्ट्रे केलंस कमी शब्दात. खूप मजा आली. बने आज दिन बने अमेझिंग. प्लीज बने पंड्या, प्लीज होऊन जाऊ दे प्लीज. ऑन पब्लिक डिमांड, कम ऑन. पंड्या, माझा पंड्या कुठे आहे? माझा पंड्या कुठे आहे? माझा पंड्या कुठे आहे? मला पंड्याला बघायचं. थँक यू सो मच अँड ऑल द बेस्ट. मंडळी, आयुष्यात तयार झालेली काही नाती ती म्हणजे अवघड जागेचं दुखणं असतात. असंच एक सासरा आणि जावयाचं अवघड नातं तुमच्या समोर पेश करून तुम्हाला भरपेट हसवायला येत आहेत हास्य जत्रेचे महारथी अर्थात समीर चौघुले आणि भूषण कडू. अकरा वाजले, अकरा वाजले तरी जावे बापू अजून आलेले नाही आहे. नेहमी उशीर होतो त्यांना. अजून आलेले नाहीयेत, नेहमी उशीर होतो. केवढा उशीर तुम्हाला, केवढा उशीर तुम्हाला. 10 बोलवलो होतो, 11 वाजले हो, आलाच नाही तुम्ही. 1 तास उशीर झाला तुम्हाला. हो सासरे बुवा, आपण रिक्षा चालवतो, विमान चालवत नाही. आणि तुमच्या एरियामध्ये यायचा ना तर एमटी रिक्षा घेऊन यावा लागतो. कोण भाडा पण मिळत नाही माहिती आहे काय? कोण यायला मागत नाही तुमच्या एरियामध्ये. अरे काय ऍड्रेस आहे का भंगस आहे एरियाची? यांच्या एरियाचा ऍड्रेस काय माहिती आहे काय? नगर सोसायटी आणि भुवन. असा ऍड्रेस लिहिता कसा ऍड्रेस तो? एक कस्टमर मिळत नाही. एमटी यायचा, एमटी जायचा, काय कसला फालतू ऍड्रेस आहे हा? विचार ना लग्नाच्या आधी करायचा. माझ्या पोरीशी लग्न केलंस ना तेव्हाच हा विचार करायचा. असा पत्ता असलेल्या बापाच्या मुलीशी लग्न का केलंस? एकतर फसवून घेऊन गेलायस तिला, पळवून घेऊन गेलायस लग्न केलंयस ते. हो सासरे बुवा, पळवली नाही. आमच्या दोघांचा लव आहे, लव. कळलं? ऑटोच्या इंजिन मधून जेव्हा ऑइल होतो लीक तेव्हा आपली मोहब्बत होते क्लिक. काय काव्य आहे हे? दर्जा नावाच्या शब्दाला तुझ्या रिक्षात फोर्थ सीट सुद्धा नाहीये माहितीये का तुला? हे असंच काहीतरी बोललेलं आहेस आणि माझ्या मुलीला गुंगावलंयस आणि पळवून घेऊन गेलायस तू. कुठे राहत असेल माझी मुलगी? ऐक ऐक ऐक. ओ राणीसारखी राज करते ती आपल्या कडू महालामध्ये. कडू महाल? अधून मधून तुमचा गडू येतो माझ्या कडू महालात राहायला. गडू नाही येतो, माझी गडे आहे ती. माझी बायको आहे ती. एका अर्थी बरोबरच बोललायस, गडू गडू अशीच चालते ती. पण असं असं मोठ्यांबद्दल असं बोलायचं नाही बाळा, कळलं का? एक आदर असतो. हेच आदर बिदर राहू देत. काय ते पॉइंट बोला ना, धंद्याची खोटी होते. खाली आपली खडाटणी उभी आहे माहिती आहे काय? जायचंय पटकन बोला चला. ए ए ए बस बस इकडे बस जाऊ बापू, बस बसा, खरंच बसा. हा बरं का जाऊ बापू, मला एक महत्वाचं तुम्हाला विचारायचं आहे. नाही जमणार नाही. ऐकून तरी घ्या ना आधी. आधीच काय नाही म्हणता, ऐकून घ्या ना आधी, ऐकून घ्या ना. हे बघा, बाहेर करोना आहे. ह्या करोनामुळे माझी आर्थिक परिस्थिती फार गंभीर झालेली आहे. तर माझ्यासारख्या बुद्धिजीवी जीवांचा खूप प्रॉब्लेम होतो. आम्ही एक विद्वान आहोत, आम्ही एक प्रगाढ पंडित आहोत, आम्हाला फार अक्कल आहे. ही अक्कल आम्ही बाहेर पाजळत असताना माझ्यातला जो विवेकी माणूस आहे. चौथा गेर टाका पटकन मुद्द्याचं बोला. मला रिक्षा शिकवशील? तुझ्याकडे 3 रिक्षा आहेत, त्यातली 1 रिक्षा मला शिकवशील आणि चालवायला देशील का? खूप प्रॉब्लेम झालाय रे, संपलं सगळं अकाउंट मधलं 3 महिन्यात. आमची गडू आहे ना खूप खाते, अन्नाचं कण शिल्लक नाहीये घरात. काय पडतो तुझ्या? प्लीज प्लीज माझं ऐक. मी तसा तुला माहिती आहे,
सासरे बुवा सासरे बुवा हे बघा तुमच्या सारख्या विवेक ओबेरॉयने असं पायाशी लोळण घ्यायचं नाही. विवेक ओबेरॉय ना रे, विवेकी माणूस असं म्हणालो मी. विवेक ओबेरॉय कुठून आणलास? ऐक ना रे बाळा, ऐक ना, हे तुला माहिती ना माझा स्वभाव, मी कुणाहीकडे असा हात नाही पसरत. हा मी माहिती तुला, बा मी स्वाभिमानी आहे, मी स्वाभिमानी आहे. कंटाळा आला चाललं ना? नाही, हाच स्वाभिमान घेऊन, हाच स्वाभिमान घेऊन मी ते बाजूला आहे ना अरुण कदम मोटर ट्रेनिंग सुरू तिकडे गेलो होतो रे. त्यांना सांगितलं मला रिक्षा शिकवा, एवढी फी सांगितली. नवीन रिक्षा येईल रे त्यात, काय मी करू. तू कसा, तुझ्याकडे 3 रिक्षा आहेत, 1 रिक्षा मला शिकवू शकशील? शिकवशील ना रे? कोणार? अरे सासरे बुवा, टेन्शन घ्यायचं नाही, मी शिकवणार. अरे तुम्ही आपल्या मोहब्बतचे बाप आहे, तुम्हाला नाही शिकवणार तर मग आपण कोणाला शिकवणार? शिकवणार आजपासून तुमचं ट्रेनिंग सुरू, मी तुमचा गुरु. खरंच काय टेन्शन घ्यायचं नाही सासरी बुवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, रिक्षा शिकायचं म्हणजे खायचा काम नाही, एकदम जिगर लागतो, जिगर जिगर, कळलं? रिक्षाचं ट्रेनिंग आणि मिलिटरीचं ट्रेनिंग सेम लेवलचा असतो. एवढं असतं हा म्हणजे काय? अरे आपली जिंदगी गेली आहे रिक्षा लाईन मध्ये, पुरी जिंदगी आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे, माहिती आहे? आपल्या एकट्याच्या जिंदगीवर मागे बसलेल्या 3 जिंदगी अवलंबून असतात. जाताना रिक्षा चालवताना कुठं कुठं स्पीड ब्रेकर येतो, कुठे झेब्रा क्रॉसिंग येतो, कुठे सिग्नल येतो, कुठला लाल पडतो, पिवळा पडतो, हिरवा पडतोय, ते बघावं लागतो डोळ्यांनी. त्या जिंदगीची जिंदगी आपल्या हातात असते. आणि महत्वाचं म्हणजे त्या जिंदगी तिथे पत्त्यावर पोहोचवायच्या नाहीये, कळलं? बेसिक ना आपली जिंदगी त्या रिक्षा लाईन मध्ये एवढी अशी ना, छोटीशी असली ना, एवढं नाही करायचं आपल्याला. सांगण्याचा मुद्दा काय, हेतू काय, कळलं? यमाची मैत्री करून आपण सावित्री व्हायचं. नका ना, आता ऐकलं नाही एवढं तुमचं, कशाला पुढे सांगताय? मला फक्त शिकवा हो रिक्षा, शिकवणार शिकवणार, ट्रेनिंग सुरू. चला एक काम कर, पंटर जा. हा हा, नेव्हर नेव्हर डू दॅट. काय पंटर नाही म्हणायचं, तिची लाईन आहे ना आपल्या दोघातली, ती पार नाही करायची. मी सासरेबुवा आहे. नाही नाही, सासरेबुवा वगैरे आहे ना ते क्लासच्या बाहेर. हा इथं पंटर मी शिकवतोय ना, आणि फुकट शिकवतोय ना. काय जाते अरुण गरम कडे? नाही नाही, फुकट शिकवतोय ना, तेव्हा पंटरच. बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवा. नाही नाही, काय मी काय मला ठेवायचं त्याने लक्षात ठेव. जास्त सांडपणा करायचा नाही, शिकताना आहे ना फटके खायची दारी ठेवायची. असं नाही होणार, मी फुकट शिकवत नाही एक तर कोणाला. आधी फटका मारायला लावतो, धक्का मारायला लावतो. बरोबर, जा पंटर स्टूल घेऊन ये. जा स्टूल घेऊन ये, स्टूल घेऊन ये. कसला स्टूल आणलाय तू? तुला रणबीर कपूर आणायला सांगितलं, तू गौरव मोरे घेऊन आला. एकच स्टूल आहे घरी. ठीक आहे, पर चल रुमाल आहे का? रुमाल प्रत्येक सुशिक्षित माणसाच्या केशात रुमाल. हा तू बरं करू नको, हाय का नाही तेवढं सांग. हे आहे, ते आहे, ते आहे, रुमाल आहे. अल्ला, अरे शी काय झालं? अरे केवढा स्वच्छ आहे तो, धुतलेला आहे तो. मग ह्याच्यावर काय ऑब्जेक्शन घेतो? चांगला आहे ना मग. अरे रुमालावरून कळतो रिक्षावाला आळशी आहे का प्रामाणिक आहे का कष्टाळू आहे ते. म्हणजे त्या रुमालाला त्याच्या पसिन्याची बू यायला पाहिजे. अरे पण मी काही कामच नाही केली तर पसिन्याला बू कशी? मी का पसिना बू म्हणतोय? अरे मी जर काही कामच नाही केलं तर घामाचा दरबळ येईल कशाला इकडे? कळतं? मी शिकवतोय ना, स्वतःच्या शानपणाला लावायचं, कळलं? मेंटेनन्स बिघडवू नको डोक्याचा माझ्या. स्वर एवढंच सांगतो फुकट शिकवतोय. चल हे बघ, मी सांगतो तसं कर. चल काय झालं? काय करतोय? चाले काय करतोय? हुडी करत होतो. तुला काय हुडी करायला शिकवतोय मी? हुडी नाही, ते नीट उघडलं पाहिजे ना. अरे घामाचं पाणी करून इथे शिकवतो, तुला कळत नाही काय? हे कर ना, हे इथे लक्ष दे ना तू. चल कर पटकन, कर असं असं कर पटकन, असं गळत टाकायचं असं. हा चल गाठ मार. आता रिक्षाचा फील आला की नाही? बस शिकला रिक्षा. एवढाच कुठे, फक्त एवढंच झालंय. नाही माझ्याशी गाठ आहे, मी शिकवतोय ना. म्हणजे काय ट्रेनर बघ ना कोण आहे. चल चम्या मस्त आला शिकलाय. चल आता ही रिक्षा आहे, बस. मागे बसायचं का पुढे? काय मागे बसायचं का पुढे? बस मागे बस. मग त्या कस्टमरला जिकडे कुठे जायचं आहे ना, तो स्वतःच येईल रिक्षा चालवत त्या पत्त्यावर निघून जाईल. तू फक्त मागे बसून मुतारीत पैसे गोळा करतात ना, तसे पैसे घे. चालेल, तू चालेल फनकन दे ना अशी. अरे चालेल काय, चालेल मागे कसा बसणार तू? तुम्ही खूप मागे काय डबा खायला बसणार आहेस तू? बस ना पुढे, तुझी रिक्षा आहे ना. चाल सांगतो तेवढा कर. चल अरे असा रिक्षात सरळ रिक्षावाला बसलेला कधी तुझ्या बापाने तरी बघितला होता काय रे बोकडा? ए अरे तुरेपर्यंत ठीक होता, बोकडा म्हणायला लागला आता तुम्ही. हे बघा इमानदारी शिकवतोय, शिकून घे फुकट मध्ये, कळलं? नाही तर बोकड्याच्या पुढे जाईन मी. बोकडा फायनल करूया मग.
मग वेगळे प्राणी नको आहेत, मग मग कन्फ्युजन नको, बोकडा तर मग बोकडा फायनल करू आपण. अरे बोकडा वाकडा बस ना. अरे वाकडा का बसू, पण आहे सीट चांगली आहे. बस ना असं, बस बस असं बसू बस. अरे पण रिक्षा तिकडे गेली तर काय करू. अरे तुझ्या थोबडावर नाही रिक्षा चालत, रिक्षा इथे टेरिंग वर चालते कळलं. आपण असं बसायचं आणि असं रिक्षा चालवायची असते कळलं ना, असं असं रिक्षा गेला पाहिजे. पण मुळात मला कळत नाहीये, माझ्या सतसत विवेक बुद्धीला हे पटत नाहीये की मुळात आपण वाकडं का बसायचं, कारण काय त्याचं सांगतो. दिवसातून दोन वेळा ढाब्यावरती अंडा मसाला चिकन मसाला खा, 8-8 10-10 तास आहे ना गरम झालेल्या शीट वरती बस, मग तुला कळेल रिक्षावाला एका कुर्ल्यावर का बसतो ते. आणि मग गाणं ऐकायला येईल तुला, इस मोड पे कळलं. चल एका कुर्ल्यावर बस. चल फार बालिश आहे असं करून असं बसायचं, हे फार बालिश आहे. तू बसतोय बांबू आहे. मी बसतोय. अरे अरे टॉमी बी मी दे रे कधी. अरे हे अरे हे काय करताय तुम्ही, हे काय मग तू काय बसलो. चल बसलोय. चल किक किक मार, किक मार. एकदम तुम्हाला लागलं तर प्रॉब्लेम होईल, परत जावं या. तसं मिळतोय मारू शकत नाही ना किक, तुम्हाला जावं या तुम्ही. अरे मला किक मारायला नाही सांगत आहे. मग मी तुझ्या मारेन किक सांगतोय. अरे किक मार ना, रिक्षा शिकतोय ना, तिथली रिक्षाची किक असते ना, ती मार किक. चल किक आहे कुठे इकडे नसली. अरे प्रॅक्टिसचा भाग आहे ना. केवढा बालिश आहे तिला माहितीये का. मार. चल मार मार चम्या. चल पटकन गडर कट कट कट. चल मार गडर कट 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 कट. ए माझ्या थोबड्याकडे बघू नको, हा आरसा फेकून मारेन कळलं. हा हे तो हॉर्न सारखा वाजवीन तुला. चल गडर कट कट. नाही ना जमत नाही. चल बाजूला. चल चल मेतकुट भात खाते रे ऋषी. अरे रिक्षा कशी ना हाफ किक मध्ये स्टार्ट झाली पाहिजे. टेक्निक असतो हे बघ, असा बसायचा रिक्षा मध्ये, असा चावी लावायचा स्टाईल मध्ये, आरसा बिरसा फिट करायचा आणि अशी गट 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 तू आवाज काढतोस ते. तू केलेला सगळा चांगला काय. दरवाजाचे आवाज, बेल बेल स्वतःहून वाजते ना, मग तू कशाला. दरवाजाला स्वतःचा आवाज कशाला. मी काढलाय रिक्षा, रिक्षा माझी आहे ना. हा मग मी काढलाय. चल बस. ह्याला ना जजमेंट नाही काय माहितीये माणसाला. एज्युकेशनच्या वार्ता करतो तू. अरे मुळात आजकालच्या रिक्षानं किक नसते, बटन स्टार्ट असते. अरे मग कशाला एवढा शिकवतो किक बिक मारायला. मला हे सोपं नव्हतं का सुरू केलं, एवढं सोपं नव्हतं का. तुला डायरेक्ट शिकायचं, डायरेक्ट माझी लेवल काढायची तुला. म्हणजे तुला ना खांद्यावर बसवलं, तू मालिश वल्ला करतोस ना माझा डोक्यात. अशी अशी फंड कन देईन ना तुला. तू युअर टॉकिंग काय फुकट शिकवाय, डोक्याला ताप नाही पाहिजे. चल कसूरकर बस. चल आता कस्टमर येतो, त्याची ट्रेनिंग देतो तुला, बघूया. अरे अंधेरी स्टेशन आहे का क्या. हा आहे का ना, बैठो. काय तू कस्टमरला डायरेक्ट हो बोलला. डायरेक्ट पहिल्याच कस्टमरला तू हो बोलला. हो काय रिक्षावाल्याची इज्जत बिज्जत आहे की नाही अशी फनकन देईन ना तुला. अरे पण मनात जर इच्छा असेल, उर्मी असेल तर जायला हरकत नाही. उर्मीच्या तुझी उर्मी नाही, ठेव ना तिकडे तुझ्या घरी. कळलं काय, इकडे नाही स्टँड वरती इज्जत नाही घालवायची आपली, समजला. पहिल्या कस्टमरला कधी पण नाही बोलायचा. काय बोलायचं. नाही 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 रे, नाही बोलायचा. नाही 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 कळतो तुला. नाही नाही हे बघ, नाही हा न न लकाना ना हा आणि हा य लटकलेला असतो ना. नाही कळलं. कोणत्या पोराला मुलगी दिली आहे काय हे. काय बरोबर. नाही नाही काय काय नाही काय नाही. आता या तुम्ही. नाही बोलायचं कळलं. नाही नाही. आता नेक्स्ट कस्टमर. हा चालेल येतो. प्लीज एक्सक्यूज. चला ना लवकर घरी ना, आई वाट बघते खूप. काय सातच्या घरात जावं लागतं ना, आई एकटी असते ना बिचारी. काय वय काय आईच. इथं रिक्षावरती बघ ना, फोकस कर ना. अरे मी जनरल बोललो एक चौकशी म्हणून. तू मजनूगिरी काय करतोय. नाही मजनूगिरी नाही. आई काय करते कशी असते. तिच्या आईशीवरती लक्ष तुझ्या. बस चले बस. हे तर देन तुझ्या टेरीवरती. हा तसं नाही, एक चौकशी म्हणून मी बोल. चल मीटर टाक. चल कुठे असतो मीटर. कुठे असतो मीटर. इकडे असतोय. हे हातात घेतल्यावर बरोबर तुला येत रे. टाक मीटर टाक. खडाकटिंग. हा कळलं. चल रिक्षा सुरू कर. क्या बोलती तुम्हारे रिक्षा में डेगबीग नहीं क्या. गाना बिना बजाओ ना जरा यार. वेगळीच वाजी आली आहे मग. अशी वेगळी होती ना. काय करायचं. तूच फक्त व्हेरिएशन द्यायची. हा चल
ए बजाओ ना रे, ए ए गाना बेना बजाओ ना एकदम डिंग चिक जरा एकदम मस्त एकदम मूड होना चाहिए एकदम। हाँ आकाशी झेप घेरे मानसा, ए मानसा ए क्या रे कौन सा क्या गाना लगा है, हिंदी हिंदी लगा ना एकदम डिंग चिक झंगर बीट्स एकदम वो लगा एकदम एकदम हाँ चिक 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 डिंग चिक चिल्लर मिक्स काय काय करतो आहे हे सीडी अशी फिरते ना त्याचं हे करते सगळ्याची ऍक्टिंग तूच करणार मग स्वतःची कधी करणार तू विसरला हे कर सीडी चल पटकन भगा 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 करके नहीं भगा 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 ख्वाबों में जताया तुमको यादों में बस भगा रहा है भगा ना भगा अरे भगा रे जल्दी करते अरे माझी रिक्षा माला चालू देना गाना तू पिछला भगा भगा म्हणतो अच्छा रिक्षा में खूबसूरत लड़की बैठी तू ऐसा बोलने का मेरे को कब से मैं देख रही हूँ तू तू ऐसा इधर आईने में ऐसा मेरे को देख के देखता है ऐसा घुरघुरता है तू ऐसा पीछे खड़ा रह सकता है क्या ऐसा लगेगा ना ऊपर चल जाओ हवालदार भैया आओ ना ये देखो ना मेरे को नजर ए करे ए रंकळ्या काय बोलते भाई कंप्लेंट केली तिने का छेडतो बाईल तू नाही मी नाही छेडत बाईला बाईल बघून चल चल काढ चल ती बाई का खोटं बोलणार आहे काय भाई बरोबर की हां मेरे को ना ऐसा वो आईने में से ना ऐसा घूर रहा था वो एकदम इसका नजर है ना बहुत नम बेकार नजर है तो ए चल ए 500 रुपये काढ चल अरे नाही मी तुम्हाला काही केलं का मला सांगा भाई हे असं इकडे आहे ना भाई इकडे आहे ना हां ठीक बघा असं तुम्हाला कधी काही बोललोच नाही ना अरे पण बाई का खोटं बोलणार आहे का भाई ना हम भाई सांगते आहे ना तू इकडे काम कर तू हवालदार कर ए भाई काय करतोय नाही मी सच बोल रही हूं मैं तुमको पता नहीं हां 500 रुपये काढ रिक्षा वाला कोण करणार तो करणार रिक्षा वाला आधी मी नाही काही केलं खरं सांगतोय तुम्हाला बाई कर बाई कर इथे बाई कर ए मेरे को क्या करने का चंपा को बुलाओ जा चुको अरे जान मार दरी तुडी मार तू मला ना रिक्षा शिकायची तुझ्याकडे अरे उपाशी मरीन पण तुझ्याकडे रिक्षा शिकणार नाही ही पण रिक्षा घेऊन जा तुझ्याकडे चाल मला ना शिकायची रिक्षा कडक एक नंबर रिक्षावाल्याचा स्वॅग दादा तुझा पत्ता आणि कुमार सानू एकदम भन्नाट मजा आली हा सर असे सही चक्कीत जाळ परफॉर्मन्स भूषण मला असं वाटतं की जो पट्टीचा कलाकार असतो त्याला प्रॉपर्टी किंवा वातावरण किंवा बॅकग्राऊंड म्युझिक कशाचीही गरज नसते तू जी रिक्षा चालू केलीस ती खरंच रिक्षा आहे असं म्हणजे विज्युअलाइज झालं ते अप्रतिम फार सुंदर फारच सुंदर समीरदा अमेझिंग फारच भारी ही कॉन्सेप्ट खूप आवडली आणि असा विषय पुढे जाऊन असा प्रोग्रेस होऊ शकतो ह्यातच खूप कमाल आहे असं मला वाटतं आणि कुठे असतात असे जावई आणि सासरे कुठे असतात फारच अप्रतिम खूप मजा आली आम्ही खूप हसलो आणि प्रत्येक क्षण एन्जॉय केला ते गाण्याचं तू जे केलंस ते भन्नाट होतं तुम्हाला हॅट्स ऑफ फारच सुंदर खूप मजा आली कसा मजा आली मला खूप हे जे आपण वेगवेगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन्स करतोय जोड्यांची हे केल्यानंतर समोर येणाऱ्या प्रत्येक माणसाबरोबर काम करणं ही त्या त्या नटाची एका अर्थाने रिक्षा असते असं म्हणायला पाहिजे परीक्षेच्या ऐवजी आणि अशा जर का रिक्षा सक्सेसफुल होत गेल्या इतके जर का मीटर डाऊन परफॉर्मन्स होत गेले तर एम एच जे सारखेच अजून अनेक स्टँड आपल्याला त्या रिक्षांसाठी शोधायला लागतील अशा आशा व्यक्त करतो वंडरफुल सुपर मंडळी हास्य जत्रेची विनोदिनी सुहास परांजपे आणि खानदेशी विनोदाचा सतरंगी बॉम्ब श्याम राजपूत आलेत बेरिंगचा बादशहा असलेल्या संदीप गायकवाडकडे एक जीवनावश्यक वस्तू घ्यायला बघूया तिथे काय धमाल घडतीये टाळ्यांच्या गजरात तिघांचंही स्वागत करूया ए भले 20 रुपया बॅटमेंट ए भले 20 रुपया ए बाबा नीट उभे राहा यार रांगेत उभे राहा परत ते म्युन्सिपाल्टीवाले आले ना तर लफड्या करून टाकतील ए बाबा काय काय पाहिजे काय हे
एक किलो अजय रेवगण वांगी द्या. हवे तो वांगी ने लूटा, भेंडी में कहा दम था. मेरी सब्जी तब जली जब कढ़ाई में पानी कम था. मैं तुझे वांगी दूंगा अभी के अभी. मैं तुझे पालक दूंगा अभी के अभी. मैं तुझे मेथी की भाजी दूंगा अभी के अभी. मैं तुझे टमाटर दूंगा अभी के अभी. वाह 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 वाह. हे बाजा गाव आणि या गावचा भी बाजीराव सिंगम ते घे बांगे ते घे बैंगन. वा 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 वा. तुमच्याकडनं की सेलिब्रिटीकडनं भाजी घेतल्याचा फील येतो एकदम. नाही नाही सेलिब्रिटीच होतो, आता भाजी विकायला लागलो. ते करोना. नाही नाही कोरोना नाही, तुमची मस्ती. आणि ते मगाशी बोललत ना सिंगम आणि बैंगन, ते काय झालं नाही मॅच. नाही मग तू कर. ये देख साले मेरे को मत चैलेंज कर. नमस्कार. नमस्कार. हाँ काय पाहिजे? मला एक 50 रुपयाच्या अक्षय कुमार मिरची. अरे बाबू भैया मिर्च खाओगे? हाँ मिर्ची खाओगे, इतनी सारी मिर्च खाओगे? हाँ बच्चे की जान लोगे क्या? बाबू भैया ये लो मिर्ची. हाँ सारे घर को हगवन लगेगी इतनी मिर्ची खाओगे. काय मिमिक्री करता हो तुम्ही? माझं ना प्रॉब्लेम होतो, म्हणजे मी कुठलंही गाणं म्हटलं ना की ते कुमार सानूकडेच जातं. कसं? आता बघा. बगळ्यांची माळा. कळत नाही माझं, कळत नेमकी. हा हा या या या. हा बोल गे. अगं दादा कोणके कोबी घ्यायला आलेलो आहे मी रांगेत जुबाय. पिशवी आणली रे. अरे बापरे घरीच राहिली का? अरे बापे आता काय करू मी. नाही जमत नाही मला, पण म्हटलं घेऊ बॉ ट्राय करू. लागले लागले लागले. तुम्हाला जे काही ट्राय करायचं नाही ते तुमच्या घरी जाऊन ट्राय करायचं. तूच आहे का माझ्या मागे? तूच आहे का माझ्या पुढे? अगं तू नको आरया मारू. नाही येतो येतो. हा ओ बो. हा तुमच्या मागच्या गोलात आहे ना मी. आहे नाही म्हणजे त्याच्या आखलेला गोल आहे ना त्याच्यात मी. ही माझी जागा आहे, पिशवी घरी राहिली ती घेऊन येतो. चप्पल ठेवतो बा मी इथे. हा बोलतो रे. दादा काय मस्त करता तुम्ही ते. मला 1 किलो उदय चोप्रा फ्लॉवर द्या. संपला तो संपला. उदय चोप्रा की फ्लॉवर? फ्लॉवर पण. आणि त्याचा आवाज मला येत नाही काढता. मला काय त्याला स्वतःला पण येत नाही काढता. वर जाऊ दे. मग मला 1 किलो जिम कॅरी वांगी द्या. जिम कॅरी वांगी. समोडी हल्पे. यस त्या तू वांगी खाओगी? वांगी खाओगी तू? ये प्यारी वांगी खाओगी? खाऊंगा वांगी. ये देखो ये वांगी मैंने कहां से लाई है. ये वांगी प्यारी वांगी है, आप ले लो ये वांगी. वाह वाह वाह. थैंक यू थैंक यू. अच्छा ठीक है थैंक यू. काय काय मिमिक्री करता हॉलिवूड वगैरे. तुम्ही जे चेहऱ्याचं करता ना काय फ्लेक्सिबिलिटी हो, कमाल करता कमाल. आवडले ना? हो हो. जर थोड्या वेळेने थांब, सकाळी 10 वाजेपर्यंत लॉजिकल 2 वाक्य येऊ दे, मग कळेल काय आहे ते. मला ना मकरंद अनासपुरे कोबी हवाय. नाही नाही ती संपली. संपली? मग नाना पाटेकर कोबी? अगं टरमळे तेच सांगतोय ना, पीठ मागे संपली ना. मग आता देऊ? आता एकच कोबी राहिलाय. बाजूला बाजूला बाजूला. माझा नंबर. अरे माझा नंबर आहे ना. ओ भावड्या मला आहे ना 1 किलो दादा कोंडक्या कोबी दे रे भो.
दादा कोणगे द्यायला मिळणार ना दादा कोणगे कोबी घेतलंच पाहिजे काय करायचं माहिती का कोबी घ्यायचा आणि घरी जायचं आणि कपडे काढायचे आपले ना हो कोबीचे 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 कपडे काढे मला आलं काय कोबी भोंगळा झाला की नाही भोंगळ्या कोबीला मग कसं 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 कापायचं कसं कसं मला दादा कोणके कोबी मला मकरंद अनासपुरे नाही माहित ना सांगतो ना तुम्हाला मकरंद कोबी नाही दादा कोणके मकरंद कोबी आणि नाही नाही मक्कू म्हणजे पप्पी असते आयराणी मक्कू म्हणजे मक्या मक्या मकरंद अनासपुरे ती कोबी मला पाहिजे गुना है ये किसी दुकानदार को इस तरह से सताना ये गुना है ये बाप रे गुना सो गुना है ये मला चालेल नशरुद्दीन शाह कोबी भी चालेल बा मला तुला काय कुठली पण कोबी चालेल नाही मला मकरंद अनासपुरे कोबी हवी मी आधी इथे उभा होता चप्पल होती माझी इथे पण माझा पहिला नंबर होता माझी चप्पल होती मला कोबी दे रहा नाही मी तुझ्या पुढे उभी आहे मला कोबी मिळायला हवी तू गप्प बस रे अरे गप्प बसा कमाल करते हो पीटर पीटर येलो पीटर टमाटर मला कोबी पाहिजे बरखुदार मी बर विजय सरपोदार ती पण मीच काय फरक पडतोय बरखुदार जर असा तुम्ही लफडा केला तर मग मला सांगू नका माझा जर टाळका सटकला तर मग मी दारू पिल मग नंतर तुम्ही बोलू नका की दारू पी के मायकल दंगा करता है मला ना प्राण कोबी पण चालेल मला काय इथे मिमिक्री करायला बोलवलं का तुम्ही जरा करू दे ना यार मला ऍक्टिंग बिक्टिंग बघ हा शेवटचा कोबी हा घरी घेऊन जाणार आणि माझी बायको याच्यात बटाटा टाकून भाजी करणार आहे तो मी घेऊन जाणार हे दोन लिंबू पडले तुला लिंबू पाहिजे तर लिंबू घेऊन जा अरे तू विकायला आणली होती ना रे कोबी अशी कशी घेऊन जाणार रे अशी कशी घेऊन जाणार म्हणजे अशी घेणार आणि अशी घेऊन जाणार मोरे कार ती लिंब मी विकायला आणली यार ठेव ना मला खाली अरे असं करू नको यार ज्या पद्धतीने तू मला उचललंय ना त्याच्यापेक्षा भयंकर पद्धतीने माझी बायको मला उचलून आपटेल जर हा कोबी नाही घेऊन गेलो तर ऐक मला घेऊन जाऊ दे हा कोबी नाही मला देऊन टाक ना कोबी नाही तर माझी बायको ना मला गैरश्य फालून काढेल रे अरे 4 दिवस झाले मी कोबी घ्यायला येतोय माझा नंबर येतो आणि कोबी संपून जाते एकदा तर मला कोबी मिळाली पण माझी जी पिसोडी होती ना तिला कोणीतरी ब्लेड मारली रे कोबी लंपास केली ब्लेड मारला हो हीच बाई माझ्या मांगे होती हिच्या दाढी करायच्या ब्लेडने हिने माझी पिशवी पाडलेली आहे मी कशाला दाढी करू तुझ्या काही भरोसा नाही तू काही भी करू शकते अजून भी दाढीचे केस तसेच आहे तुझे अरे दाढी नाही हा मास्क आहे मास्क असू दे तिकडे ही कोबी तुझी आहे ना आता ही कोबी माझी माझी बरं का ही कोबी हा लक्षात ठेव ही तुझी कोबी आहे ना मी आता घेऊन चालली कोबी माझी कोबी मी कोबी घेऊन कोबी मला पाहिजे कोबी घेऊन जाते ना मी हे बघ हे बघा ही कोबी आता मी तिघात वाटणार आहे बस झाला लफडा बरं वाट चल हा ही तिघांमध्ये वाटणार आहे एक एक पान सगळ्यांना वाटणार आहे बसा खाली हे घे एक पान तुला एक पण तुला एक पण मला ए मला लहान पान दिले स्वेट नको अरे मला तिच्यापेक्षा छोटं पान दिलं रे अरे मी काय ठरवून दिली का पानं तुम्हाला जे आली ती पानं दिली आणि हे बघा हे लक्षात ठेवा जुगाराचं पत्ताचं पान आणि गोबीचं पान हे कसं येईल काही सांगता येत नाही काय चाललंय तुमचं इथे भाजी संपली जा संपली भाजी काय नाही चला एक मिनिट हे काय चाललंय तुमचं इथे सकाळी 10 वाजेपर्यंत परमिशन आहे दुपार झाली तरी तुम्ही अजून भाजी विकताय दंड काढ फालतू विनोद करतो फालतू फालतू विनोद करतोस तिथे तुम्ही बोला ना दंड काढ म्हणून हे सगळं ठीक आहे
पिशवी आण इकडे. बघितलं ना भाजी वगैरे घेतोय हे. झालं झालं तुमच्या मनासारखं झालं. 500 रुपये दे. 500 रुपये दे. पाचशे नाही ते एवढेच. हा ते आण इकडे. चल ऐका ना ऐका ना. बघितलं ना झालं ना तुमच्या मनासारखं. तुला ना मला घाल कुत्र्याला. नाही नाही साहेब हो हो तसं नाही. ते कोणाला बोललो तू? नाही ते अवती मार रे बाबा. कायचा मार रे तू? गप्प गप्प मार ने. गप्प गप्प गिर. गप्प गप्प मार ने. गप्प 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 गप्प. वा मस्त झाला परफॉर्मन्स. बघा हा सर असे काय म्हणतायत. सई गुरुजी तुम्हाला इकडे वेगळीकडे बघून इतकं बरं वाटलंय आज. हे कॉम्बिनेशन खूप आवडलं. संदीप खूपच भारी. कारण मला असं वाटतं की एक ठराविक चेहरे असतात ज्यांचे आवाज कायम मिमिक होतात. पण तुम्ही जे आवाज काढले ते खूप असे नॉन स्पेसिफिक आणि रॅन्डम पर्सनॅलिटीज आहेत. आणि त्यांचे आवाज असे फार पॉप्युलर नाही आहेत. किंवा असं नाही आहे की हा एक विशिष्ट आवाज आहे असं पण नाही आहे. सो अमेझिंग. खूप मजा आली. मला कॉन्सेप्ट खूप आवडली ह्या वेगवेगळ्या भाज्यांची. सुहासे तू छोट्याशा ह्याच्यात तुझं अख्खं म्हणजे राहणं किंवा तुझं रुटीन कसं असेल हे सगळं आमच्या डोक्यात आलं आणि ते खूप आवडलं. यू आर अ सरप्राईज. आम्हाला माहीत नव्हतं की तू पण आहेस. आणि तू आल्यावर एकदम आनंद झाला आणि खूपच डॅशिंग एंट्री होती. मजा आली. हे कॉम्बिनेशन सुंदर आहे. हे कॉम्बिनेशन परत बघायला नक्की 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 आवडेल. प्रसाद आपका परफॉर्मन्स हम को भी अच्छा लगा इन को भी अच्छा लगा. और ये कॉम्बिनेशन जो है वो भी अच्छा है. पण मजा आली. वंडरफुल. तर मंडळी याचबरोबर कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. पण हास्याचा हा दरबार उद्या देखील भरणार. तुमचे लाडके हास्य महारथी तुम्हाला खळखळून हसवणार. तेव्हा भेटूया उद्या रात्री 9 वाजता. घेऊन येऊ तुमच्या टेन्शनवरची मात्रा. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.